उपवासाची भाजणी आपण करणार आहोत. लवकरच नवरात्र सुरू होत आहे आणि नवरात्राचे 9 दिवसाचे उपवास, त्याच्यामुळे ही जर भाजणी करून ठेवली तर वेगवेगळे पदार्थ आपण करू शकतो. जसं तिखट पुरे आहेत, थालीपीठ आहे किंवा भाकरी करू शकतो. भाजणीसाठी वापरलेलं साहित्य योग्य प्रमाणात घेतलं तर मस्त अशी भाजणी होते. त्यापासून भाकरी पुऱ्या एकदम मस्त अशा बनल्या जातात. तर वेळ न घालवता आपण भाजणी बनवायला सुरुवात करूया. त्याआधी अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर मी इथे पॅन गरम करून घेतलेली आहे आणि सगळ्यात आधी आपण भाजून घेणार आहोत वरई. यालाच भगर असं म्हणतात किंवा वरीचे तांदूळ असं देखील म्हटलं जातं. गॅस मी इथे मीडियम टू लो फ्लेमवर ठेवलेला आहे आणि त्यावर व्यवस्थित अशी ही वरई आपण भाजून घ्यायची आहे. कंटिन्यू हे मिक्स करत राहायची आहे जेणेकरून जळणार नाही. वरई आणि राजगिरा ह्या भाजणीमध्ये मी वापरलेला आहे. तर इथे हा भाजून घेण्यापूर्वी वरई आणि राजगिरा मी धुवून उन्हामध्ये वाळवून घेतलेला आहे आणि त्यानंतर हे भाजून घेत आहे. असं केल्यामुळे भाकरी जी आहे ती खूप छान अशी बनली जाते, किंवा पुरी किंवा थालीपीठ जे आहे छान बनलं जातं. म्हणून आधी हे धुवून वाळवून घेणं गरजेचं आहे. तर इथं बऱ्यापैकी ह्या वरईच्या तांदळाचा कलर जो आहे तो चेंज झालेला आहे. खूप तांबूस कलर येतपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायची नाही आहे. कलर जो आहे साधारणतः चेंज झालेला आहे, तर आपण आता ही काढून घेऊया. प्रमाण जे आहे ते इथे मी 1 वाटी भगर घेतलेली आहे. तर त्यासाठी 1/2 वाटी राजगिरा घेणार आहे आणि 1/2 वाटी साबुदाणे घेणार आहे. वरई भाजून झालेली आहे, आता त्यानंतर आपण राजगिरा भाजून घेणार आहोत. राजगिरा थोडे थोडे करून भाजून घ्यायचे आहे. 1 वाटी वरईसाठी 1/2 वाटी राजगिरा मी घेत आहे. गॅस मी इथे एकदम लो फ्लेमवर ठेवलेलं आहे, त्यामुळे हे छान असे भाजले जातात. इथे हलकेसे फुलायला लागले की याच्यावर मी थोडंसं झाकण ठेवणार आहे, त्याच्यामुळे ते बाहेर उडणार नाहीत. हे राजगिरे भाजून झालेले आहेत तर काढून घेऊया आणि त्यानंतर थोडेसे पुन्हा टाकूया आणि या पद्धतीने आपण हे भाजून घेणार आहोत. दुसरी अजून एक पद्धत आहे हे राजगिरे भाजण्याची. गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आहे, कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे आणि फुलायला लागले की याच्यावर आपण ठेवणार आहोत चाळण, त्याच्यामुळे हे बाहेर उडणार नाहीत. तर हे देखील राजगिरे भाजून झालेले आहेत, आपण काढून घेऊया. तर सगळ्यात शेवटी भाजणार आहोत साबुदाणे. 1 वाटी वरई, 1/2 वाटी राजगिरा आणि 1/2 वाटी साबुदाणे असं प्रमाण घेतलेलं आहे. गॅस इथे देखील लो फ्लेमवरच ठेवायचा आहे. आता हे साबुदाणे चांगले फुलायला हवे तिथपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. गॅस लो फ्लेमवर ठेवला म्हणजे व्यवस्थित भाजले जातात. साबुदाणे चांगले फुलले तर याच्यापासून जे काही आपण पदार्थ बनवणार आहोत ते छान होतात. त्याच्यामुळे भाजणी जी आहे ती भाजताना एकदम व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. तर इथं बऱ्यापैकी साबुदाणे जे आहेत चांगले असे फुललेले आहेत. तर आता आपण हे काढून घेऊया. तर भाजणी आपली भाजून तयार आहे. थंड होतपर्यंत वाट पाहिजे आहे. थंड झाल्याच्या नंतर आपण ही चक्कीमध्ये किंवा मिक्सरमध्ये सुद्धा ही बारीक दळू शकतो. जर तुम्हाला उपवासामध्ये तुम्ही जिरं टाकत असाल तर ह्या भाजणीमध्ये जिऱ्यांचा वापर करू शकता. भाजणीचं सगळं साहित्य व्यवस्थित थंड झालेलं आहे आणि ही एकदम बारीक अशी भाजणी आपली तयार झालेली आहे. वेगवेगळे पदार्थ आपण नक्कीच करू शकतो. तर यावर्षी नक्की या पद्धतीने भाजणी करून पहा आणि रेसिपी तर आवडली असेल तर रेसिपीला न विसरता लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किटी किचन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.